मायसेल्फ मिस्टर वायर ठोके, असिस्टेंट प्रोफेसर ऑफ स्वामी विवेकानंद जूनियर कॉलेज ऑफ सिंचुंडी। येस्टरडे वी हैव डिस्कस इन द स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओहिल एंजियोस्पर्मिक प्लांट। सो टुडे वी आर गोइंग टू स्टडी पोलन पिस्टिल इंटरैक्शन एंड डबल फर्टिलाइजेशन। म्हणजेच पोलन ग्रेन जे आहेत आणि पिस्टिल जो आहे म्हणजे स्पोरोफायटिक टिश्यू स्टिग्मा यांच्यामध्ये होणारी जी काही प्रक्रिया आहे इंटरॅक्शन बिटवीन द पोलन अँड पिस्टिल ती आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत। सो नाऊ स्टार्ट द पोलन पिस्टिल इंटरॅक्शन। इट इज द इंटरॅक्शन ऑफ पोलन ग्रेन्स विथ द स्पोरोफायटिक टिश्यू कॉल्ड एज द स्टिग्मा। जी इंटरॅक्शन जी आहे ती पोलन ग्रेन्स आणि जो काही स्पोरोफायटिक टिश्यू आहे म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव ऑर्गन स्टिग्मा यांच्या दोघांच्यामध्ये होणारी जी काही प्रक्रिया आहे ती म्हणजे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन। पोलन माहिती आहे तुम्हाला, जो काही अंतर्वाल आहे अंतर्वाल डिस्पर्स होतो डिसन्स होतो ब्रेक होतो आणि त्यातून पोलन ग्रेन जे आहेत ते डिस्पर्स होतात आणि हे डिस्पर्स झालेले पोलन ग्रेन फिमेल रिप्रोडक्टिव ऑर्गन जो आहे स्टिग्मा याच्यावर पडल्यानंतर त्या दोघांमध्ये जी काही प्रक्रिया होते प्रोसेस होते तिला म्हण काय म्हणतो आपण पोलन पिस्टिल इंटरॅक्शन। इट बिगिन्स विथ अ पॉलिनेशन अँड एंड्स विथ द फर्टिलायझेशन। ही प्रोसेस जी आहे ही कुठून सुरू होते तर ही पॉलिनेशनपासून आणि एंड कुठे होते तर ती म्हणजे फर्टिलायझेशनपर्यंत। मग यांच्यामध्ये पॉलिनेशन कसं होतं, पॉलिनेशन म्हणजेच काय तर पोलन ग्रेन ट्रान्सफर इनटू स्टिग्मा थ्रू द बायोटिक और अबायोटिक एजंट्स कॉल्ड एज द पॉलिनेशन। मग पॉलिनेशनचे परत प्रकार आहेत, पॉलिनेशन म्हणजे सेल्फ पॉलिनेशन क्रॉस पॉलिनेशन वगैरे वगैरे। मग त्या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन म्हणजेच काय, एकाच फ्लावरवर दोन्ही रिप्रोडक्टिव्ह होल्स हे प्रेझेंट असतील तर त्याला आपण काय म्हणतो सेल्फ पॉलिनेशन। म्हणजे एकाच फ्लावरवर काय असेल मेल रिप्रोडक्टिव्ह होल असेल, त्याच फ्लावरवर काय असेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह होल। म्हणजे काय स्टॅमेन आणि कार्पेल्स एकाच फ्लावरवर असतील तर त्या फ्लावरला आपण काय म्हणतो बायसेक्च्युअल फ्लावर। म्हणजे दोन्ही फ्लोरल होल्स तिथेच प्रेझेंट आहेत म्हणून त्यांना आपण काय म्हणतो बायसेक्च्युअल फ्लावर। आणि त्यांच्यामध्ये होणारी जी काही इंटरॅक्शन आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो सेल्फ पॉलिनेशन। बट क्रॉस पॉलिनेशन म्हणजेच काय, एका फ्लावरवर मेल रिप्रोडक्टिव्ह होल आहे म्हणजे पोलन ग्रेन्स आहेत ते पोलन ग्रेन दुसऱ्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह होलवर म्हणजे स्टिग्मावर जाऊन ट्रान्सफर होणे म्हणजेच त्याला काय म्हणतो क्रॉस पॉलिनेशन। पण तो कोणा थ्रू कोणाच्या माध्यमातून तो ट्रान्सफर होतो त्या माध्यमानं आपण काय म्हणतो एजंट्स। मग ते पाण्यात थ्रू होतील, मग बर्ड्स थ्रू होतील, नाही का बीज थ्रू होतील, त्या थ्रू होणारे पॉलिनेशन म्हणजेच ते क्रॉस पॉलिनेशन। देन ऑल द इव्हेंट्स फ्रॉम द डिपॉजिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन द स्टिग्मा थ्रू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन द ओव्ह्यूल सिनर्जीड्स आर रेफर्ड ॲज द पोलन पिस्टिल इंटरॅक्शन। म्हणजे ह्या सगळ्या इव्हेंट्समध्ये जे काही पोलन ग्रेनचं डिपॉजिशन होतं कशावर, तर ते म्हणजे स्टिग्मावर। स्टिग्मावर डिपॉजिशन झाल्यानंतर पोलन ग्रेन स्टिग्मावर स्टिग्माच्या स्टिकी सब्स्टन्सवर म्हणजे सरफेस लेवलवर आल्यानंतर ते एंट्री करतात कशामध्ये, तर ओव्ह्यूलमध्ये सिनर्जीजमध्ये। पण कशा थ्रू करतात तर ते म्हणजे पोलन ट्यूबच्या माध्यमातून। आता आपण बघितलं आहे पोलन ट्यूब कुठे फॉर्म होते तर ते म्हणजे स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन। मग त्या पोलन ग्रेनच्या स्ट्रक्चरमध्ये आपण बघतो तिथून जी काही ही इंटाईन वॉल असते पोलन ग्रेनला काय असतात बोथ वॉल तार प्रेझेंट असतात, त्यातली जी काही इंटाईन वॉल आहे तिथं फॉर्मेशन जनरेटिव्ह सेल थ्रू काय होतं पोलन ट्यूब तयार होते। पोलन ट्यूब कुठून फॉर्म होते तर ती म्हणजे जम पोर्स थ्रू ती काय होते बाहेर येते आणि त्यातून मग जम जनरेटिव्ह सेलचं डिव्हायडेशन होतं ते काय होतं तर दोन मेल गॅमेट्स तयार होतात आणि नंतर ते ओव्ह्यूलमध्ये कशा थ्रू एंट्री करतात तर ते म्हणजे स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओव्हलमध्ये आपण बघितले जे की ॲपेक्सला मायक्रोपाइलर एंडला मायक्रोपाइल सिंगल ओपनिंग प्रेझेंट असते फ्युनिकलच्या साईडला, त्या ठिकाणून हे पोलन ट्यूब काय होते सिनर्जीडमध्ये एंट्री करते आणि ह्याच प्रोसेसला काय म्हणतात पोलन पिस्टिल इंटरॅक्शन। पॉलिनेशन डज नॉट गॅरंटी द ट्रान्सफर ऑफ राईट टाईप ऑफ पोलन ऑफन रॉंग टाईप ऑफ ऑल्सो लँड ऑन द स्टिग्मा। तर क्रॉस पॉलिनेशन जर होणार असेल आणि त्या पॉलिनेशनमध्ये कुठल्याही फ्लावरवर तर एकदम बरोबर पद्धतीचा जो काही पोलन ग्रेन आहे राईट टाईपचा जो पोलन ग्रेन आहे तोच येईल अशी आपण कुठलीही खात्री देऊ शकत नाही। कदाचित कधी त्या एका फ्लावरवर रॉंग टाईपचे पोलन ग्रेनसुद्धा येऊ शकतात। द पिस्टिल हॅज द ॲबिलिटी रिकॉग्नाइज अँड ॲक्सेप्ट द राईट ऑर कम्पॅशिएबल पोलन
ऑफ द सेम पीसी द रॉन्ग टाइप ऑफ पोलन इज डिस्कार्डेड बाय दी पिस्टिक। म्हणजेच काय होतं, आता आपण समजा उदाहरण घेऊया एखाद्या फ्लावरचं, तर आपण समजा एखाद्या युनिसेक्सुअल फ्लावरचं उदाहरण घेतलं आहे समजा, मग त्या ठिकाणी त्या युनिसेक्सुअल फ्लावरचं एक फ्लावर मेल रिप्रोडक्टिव्ह आहे आणि दुसरा फ्लावर म्हणजेच काय फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, म्हणजे एका फ्लावरवर अँथर असेल तर दुसरीकडे स्टिग्मा असेल। आता ज्या मेल रिप्रोडक्टिव्ह फ्लावरवर जे काही अँथर आहे त्या अँथर ब्रेक झाला आहे, परंतु त्याचेच पोलन ग्रेन हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह जिथे काही होल आहे ते फिमेल फ्लावर आहे तिथल्या फ्लावरवर पडतील याची खात्री नसते, म्हणून कदाचित रॉंग टाईपचे फ्लावरसुद्धा म्हणजे हिबिस्कसचंच फ्लावर असेल त्याचेच पोलन ग्रेन कदाचित तुमच्या धतुरावर पण पडू शकतील। मग त्या ठिकाणी पॉलिनेशन कशा पद्धतीने होणार, मग त्या धतुराच्या फ्लावरला कशाचेच पाहिजे पोलन ग्रेन, तर ते धतुराचेच पाहिजे, पण तिथे हिबिस्कसचे गेले। मग ही जी काही कॅपॅसिटी आहे ॲबिलिटी आहे ही ॲबिलिटी कोणामध्ये पिस्टीलमध्ये म्हणजे कोणामध्ये स्टिग्मामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह होलमध्ये आहे की जे काही राईट टाईपचे पोलन असतील त्यांना ॲक्सेप्ट करायचं पुढे प्रमोट करायचं नाही तर त्यांना तिथेच इनहिबिट करायचं, म्हणजे ही ती पोलन ग्रेन ओळखण्याची जी काही ॲबिलिटी आहे ती रिकॉग्नायझेशन पॉवर जी आहे ती कोणाकडे आहे, तर ती म्हणजे त्या पोल स्टिग्माकडे म्हणजे पिस्टीलकडे म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनकडे ती कॅप ॲबिलिटी आहे। रॉंग टाईप ऑफ पोलन इज डिस्कार्ड बाय दी पिस्टील। कम्पॅसिबिलिटी आणि इनकम्पॅसिबिलिटी ऑफ पोलन पिस्टील इज डिटरमाइंड बाय दी, मग ते कसे आहेत कॉम्पॅसिबिलिट आहेत का इनकॉम्पॅसिबिलिटी आहे, ही जी काही पोलन पिस्टील जी आहे ही डिटरमाइन जे होतात ते कोणा थ्रू होतात, तर ते म्हणजे पेसियल प्रोटीन्स थ्रू। दिस प्रोसेस इन्वॉल्व पोलन रिकॉग्निशन फॉलो बाय दी प्रमोशन ऑर इनहिबिशन थ्री पोलन, आणि ह्याच प्रोसेसमध्ये इल्वॉन जे आहे ते पोलन रिकॉग्निशनच्या प्रोसेसमध्ये, तर त्यामध्ये काय होतं प्रमोशन आणि इनहिबिशन होतं पोलनचं। देन दी स्टिग्मॅटिक सरफेस ऑफ फ्लावर रिफ्यूज अदर रॉंग टाईप ऑफ इनकम्पॅसिएबल पोलन ग्रेन। मग हा स्टिग्मॅटिक सरफेस जो आहे फ्लावरचा म्हणजे स्टिग्माचा जो काही अप्पर सरफेस आहे तो कसा असतो स्टिग्मॅटिक सरफेस फ्लावरचा, मग तो काय करतो रिफ्यूज करतो अदर रॉंग टाईपचा जर इनकम्पॅसिएबल पोलन ग्रेन असेल चुकीचा पोलन ग्रेन आपल्या स्टिग्माच्या सरफेसवर लँड झाला असेल तर तो स्टिग्मॅटिक सरफेस जो आहे तो त्यातला तिथून काय करतो रिफ्यूज करतो, म्हणजे स्पष्टपणे नकार त्या ठिकाणी दर्शवतो की ते रॉंग टाईप ऑफ पोलन ग्रेन आर अवेलेबल। देन अ फिजिओलॉजिकल मेकॅनिझम ऑपरेट टू एन्श्युअर दॅट ओनली इंट्रापेसिफिक पोलन जर्मिनेट सक्सेसफुली, म्हणजे काही फिजिओलॉजिकल मेकॅनिझम आहे ते ऑपरेट काय करतात एन्श्युअर दी दॅट ओनली इंट्रापेसिफिक पोलन जर्मिनेशन आर दी सक्सेसफुली। देन कम्पॅसिएबल पोलन ॲब्झॉर्ब्स वॉटर अँड न्यूट्रियन्स फ्रॉम दी सर्फेस ऑफ स्टिग्मा जर्मिनेट अँड प्रोसेस प्रोड्युसेस दी पोलन ट्यूब। मग जो काही कम्पॅसिएबल पोलन ग्रेन असेल म्हणजे राईट टाईप ऑफ पोलन ग्रेन जर असेल त्या स्टिग्माच्या सर्फेसवर आला असेल तर तो काय करतो त्या स्टिग्माच्या सर्फेसवर जो काही वॉटर असेल आणि न्यूट्रियन्स असेल तो त्या ठिकाणी काय करतो ॲब्झॉर्ब करतो, ॲब्झॉर्ब करतो कशासाठी तर जर्मिनेशन अँड प्रोड्युसेस दी पोलन ट्यूब। पोलन ट्यूब जर्मिनेट होण्यासाठी प्रोड्यूस होण्यासाठी स्टिग्माच्या सर्फेसवर जे काही वॉटर इन असेल किंवा न्यूट्रियंट असेल ते ॲब्झॉर्ब त्या ठिकाणी तो करत असतो। देन इट इज ग्रोथ थ्रू दी स्टाईल इज डिटरमाइंड बाय दी स्पेसिफिक केमिकल्स, आणि त्या ठिकाणी त्याची ग्रोथ होते पण कशा थ्रू थ्रू दी स्टाईल अँड डिटरमाइंड बाय दी स्पेसिफिक केमिकल्स। दी स्टिग्मॅटिक सर्फेसेस प्रोवाइड दी इसेन्शियल प्री रिक्विसाइटीज फॉर ए सक्सेसफुल जर्मिनेशन विच आर ॲबसेंट इन दी पोलन। मग हा स्टिग्मॅटिक सरफेस जो आहे जसं की तो त्या ठिकाणी काय करतो इसेन्शियल प्री रिक्विसाइटीज ज्या आहेत त्या तो त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो कशासाठी सक्सेसफुल जर्मिनेशनसाठी, का तर ते पोलनमध्ये ॲबसेंट असतील, जसं की आता त्या ठिकाणी काय सांगितलं आहे पोलन कम्पॅसिएबल पोलन ॲब्झॉर्ब दी वॉटर अँड न्यूट्रियन्स फ्रॉम दी सर्फेस ऑफ स्टिग्मा, म्हणजे स्टिग्माच्या सर्फेसवर अवेलेबल असलेले जे काही वॉटर आणि न्यूट्रिएंट आहे तो ॲब्झॉर्ब करतो, आणि मग इथेच काय झालेलं आहे फंक्शन ऑफ स्टिग्मा स्टिग्मॅटिक सरफेस प्रोव्हाइड दी इसेन्शियल प्री रिक्विसिटीज फॉर दी सक्सेसफुल पोलन ट्यूब जर्मिनेशन। देन दी पोलन ट्यूब इज अ फायनली पुश थ्रू दी ओव्हुल अँड रिचेस दी एम्ब्रियो सेल। जी काही पोलन ट्यूब त्या ठिकाणी फॉर्म झालेली आहे फायनली तिचं जे काही फंक्शन आहे कार्य जे आहे ओव्हुलमध्ये एंट्री करण्याचं मायक्रोफाइल थ्रू त्या ठिकाणी ती पुश होते ओव्हुलमध्ये आणि तिचं जे काही फंक्शन आहे ते रिचेस इन दी एम्ब्रियो सेल। देन दी टिप ऑफ पोलन ट्यूब एंटर्स इन अ वन ऑफ दी सिनर्जिड्स अँड देन रप्चर्स टू रिलीज दी कंटेंट, आणि आफ्टर एंटर ऑफ पोलन ट्यूब थ्रू दी मायक्रोपायलर देन दी एंट्री दी वन इज अ सिनर्जिड्स
म्हणजे जे काही तुमच्या ॲनोट्रॉपस ओव्हुलमध्ये सिनर्जीज बेसला सेवन सेल एल न्यूक्लियर स्ट्रक्चर ज्या ठिकाणी तयार झालेले, पण मायक्रोपायलर एंडकडे जे थ्री दोन सिनर्जीज आणि एक एग आहे, त्यापैकी एक सिनर्जीजमध्ये ही पोलन ट्यूब काय करते, एंट्री करते आणि त्यानंतर त्या ठिकाणी रप्चर होऊन त्यातलं जे काही कंटेनर आहे ते त्या ठिकाणी ती रिलीज करते. ड्यू टू द पोलन पिस्टिल इंटरॅक्शन इंटेन्सिक कॉम्पिटिशन डेव्हलप्स इवन इन द कम्पेसिएबल पोलन ग्रेज ऑर गॅमेट. आणि त्यावेळेस जी काही पोलन पिस्टिलची इंटरॅक्शन होते त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय होतं, कॉम्पिटिशन का तर डेव्हलपमेंट ऑफ द कम्पेसिएबल पोलन ग्रेज ऑर गॅमेट. इट इज ऑल्सो प्ले द इम्पॉर्टंट रोल इन अ सेक्शुअल प्रोडक्शन अँड सीड फॉर्मेशन. आणि त्याचवेळेस त्या ठिकाणी त्यांचं इम्पॉर्टंट जे काही फंक्शन आहे, कार्य आहे, ते म्हणजेच काय, सेक्शुअल रिप्रोडक्शन, झायगोट फॉर्मेशन अँड फर्टिलायझेशन, म्हणजेच काय, सीड फॉर्मेशन. देन पोलन ग्रेन कॅन ऑल्सो बी इंड्यूस जर्मिनेट इन अ सिंथेटिक मीडियम. सुक्रोज इंड्यूसेस पोलन जर्मिनेशन अँड ट्यूब ग्रोथ इन विट्रो. सुक्रोज त्या ठिकाणी इंड्यूस करतो पोलन जर्मिनेशन आणि त्या ठिकाणी ट्यूब ग्रोथ होते ती कशी होते, तर ती म्हणजे इन विट्रो. देन ॲडिशन ऑफ बोरिक ॲसिड फॅसिलिटीज अँड ॲक्सलरेट द पोलन जर्मिनेशन. त्या ठिकाणी ॲडिशन होते बोरिक ॲसिडची आणि त्या ठिकाणी कोणतीही फॅसिलिटीज प्रोव्हाइड करते, तर ती म्हणजे कोणती, ॲक्सलरेट टू पोलन जर्मिनेशन. पोलन जर्मिनेशन हे फास्ट होण्यासाठी त्या ठिकाणी ॲक्सलरेट प्रोव्हाइड करते. सी द डायग्राम. सो फर्स्ट टाईप इज प्रोगॅमी, सेकंड इज चॅलाझोगॅमी अँड थर्ड वन इज अ मिझोगॅमी. सर आपण स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रॉपस ओव्हुलचं पाहिलेलं आहे, त्या ठिकाणी डायग्राम बघितले आहेत. अँटीपोडल सेल्स बीच सेंटर ऑफ दी पोलार न्यूक्लिया आणि बॉटम इज अ एक सेल आणि इट इज अ कन्सिस्ट ऑफ दी न्यूसिलस. ओके, मग प्रोगॅमी म्हणजे ज्या काही मायक्रोपायलर एंड अपेक्स थ्रू एंट्री होते त्याला आपण काय म्हणतो, प्रोगॅमी. जिथे त्याचा मायक्रोपायलर एंडचा अपोजिट आहे जो की बेसला प्रेझेंट आहे, म्हणजे तो कोणता, चलाझल एंड. चलाझल एंड थ्रू जी काही पोलन ट्यूबची एंट्री होते त्याला आपण चलाझोगॅमी म्हणतो आणि जी काही मिडल पोर्शनपासून पोलन ट्यूब एंट्री होते त्याला आपण काय म्हणतो, मिझोगॅमी. जसं की डायग्राममध्ये ब्लॅक आरो दाखवलेला आहे त्या थ्रू होणारी एंट्री, त्यावरून आपण त्यांना काय म्हणतो, प्रोगॅमी, चलाझोगॅमी अँड मिझोगॅमी, एंट्री ऑफ दी पोलन ट्यूब इन दी इन टू दी ओव्हुल. देन आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन, इट इज अ वन ऑफ द मेजर अप्रोचेस यूज इन दी क्रॉप इम्प्रूव्हमेंट. आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन म्हणजे मानवनिर्मित जे काही आपण हायब्रिडायझेशन करतो ते, तर हा एक महत्त्वाचा भाग आहे कशामध्ये, क्रॉपच्या इम्प्रूव्हमेंटमध्ये. देन ओनली दी डिझायर पोलन ग्रेन्स आर अँड पॉलिनेटेड अँड यूज फॉर दी फर्टिलायझेशन. दे दिस इज अकम्प्लिश थ्रू दी इमॅस्कुलेशन अँड बॅगिंग प्रोसेस. म्हणजे आता हे आर्टिफिशियल, आर्टिफिशियल म्हणजेच काय, मानवनिर्मित. आणि ह्या सगळ्या ज्या काही प्रक्रिया आहेत ह्या सगळ्या कशासाठी करतो आपण, तर क्रॉपच्या इम्प्रूव्हमेंट म्हणजे पीक पद्धतीत सुधारणा होण्यासाठी आपण त्या ठिकाणी काय करतो, ह्या प्रोसेस घेत असतो. मग त्या ठिकाणी डिझायर्ड पोलन ग्रेन जे असतील ते काय करायचे, हँड पॉलिनेशन. हँड पॉलिनेशन कशा पॉलिनेट कशासाठी करायचे, तर ते म्हणजे यूज फॉर दी फर्टिलायझेशन. म्हणजे डिझायरेबल पोलन ग्रेन्स म्हणजे काय, तर एखादं प्लांट वाईल्ड असेल, त्या वाईल्डमध्ये काय असेल तर त्यांची रेजिस्टन्स कॅपॅसिटी जास्त असतील, मग अशा प्लांटचे पोलन ग्रेन घ्यायचे. आणि दुसरीकडे एक प्लांट आहे त्यांच्यामध्ये क्वालिटी जास्त आहे, तर त्या क्वालिटी असलेले प्लांटवर, त्याच्या स्टिग्माच्या सरफेसवर, हे जे काही ज्यांच्यामध्ये रेजिस्टन्स कॅपॅसिटी जास्त आहे ती कॅपॅसिटी असलेले पोलन ग्रेन आपण हँडने पॉलिनेट करायचे. आणि ह्याच प्रोसेसला काय म्हणतात, ही प्रोसेस कशा थ्रू कम्प्लीट करतो, तर ती प्रोसेस म्हणजे इमॅस्कुलेशन अँड बॅगिंग प्रोसिजर. इमॅस्कुलेशन म्हणजे काय, रिमूवल ऑफ अँथर, रिमूवल ऑफ अँथर. देन बॅगिंग म्हणजे त्या ठिकाणचा अँथर रिमूव्ह करायचा आहे, त्याला काही कालावधीपर्यंत बॅगिंग करायचं आहे, नंतर आपण आणलेले डिझायर जे काही पोलन ग्रेन्स आहेत ते त्या ठिकाणी स्टिक करायचे आणि त्यांच्यामध्ये पॉलिनेशन होईपर्यंत त्यांना बॅगिंग करायचे आणि त्या ठिकाणी एक टॅग लावायचा आहे, म्हणजेच बॅगिंग अँड टॅगिंग प्रोसेस. देन डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशन इज अ कॉम्प्लेक्स फर्टिलायझेशन मेकॅनिझम इन अ फ्लावरिंग अँजिओस्पर्मिक प्लांट. डबल फर्टिलायझेशन एक कॉम्प्लेक्स फर्टिलायझेशन मेकॅनिझम आहे आणि मोस्टली कशामध्ये होतं, तर ते म्हणजे अँजिओस्पर्मिक प्लांट ऑर फ्लावरिंग प्लांट्स कॉल्ड एज दी अँजिओस्पर्मिक प्लांट. इट इज वॉज डिस्कवर्ड बाय दी नॉस्चिन इन दी लिलियसी प्लांट्स लाईक अ लिलियम अँड फ्राटिलारिया. म्हणजे त्या ठिकाणी जे काही डिस्कवर्ड करणारे सायंटिस्ट आहेत ते म्हणजे नॉस्चिन, त्यांनी जे काही ज्या काही प्लांटवर हे शोधून काढलेले ते म्हणजे काय, लिलियसीचे मेंबर आहेत, तर ते म्हणजेच लिलियम आणि फ्राटिलारिया. देन आफ्टर दी पोलन ग्रेन हॅज रीच द सर्फेस ऑफ दी स्टिग्मा. मग हे जे काही पोलन ग्रेन रीच झालेले आहेत ते कशावर, तर सर्फेस ऑफ स्टिग्मा. इट इज अ जर्मिनेट्स अँड फॉर्म अ पोलन. आणि त्यानंतर त्या ठिकाणी जर्मिनेट होतात ते पोलन, फॉर्म पोलन ट्यूब त्या ठिकाणी फॉर्म होते विच पेनेट्रेट दी
स्टिग्मा स्टाईल ओहरी चंबर अँड देन एंटर दी ओहिल. आतापर्यंत बघितलं आहे आपण पलंगरे स्टिग्माच्या सरफेसवर येतात आणि स्टाईल थ्रू ते ओहिलमध्ये एंट्री करतात. परंतु ते कसे करतात तर अगोदर ते स्टिग्माला काय करतात पेनेट्रेट करतात, मग स्टाईल थ्रू ते ओहरीमध्ये ओहरीच्या चंबरपर्यंत जातात, नंतर त्या ठिकाणी मायक्रोपायलर यंत्र थ्रू ते काय करतात ओहिलमध्ये एंट्री करतात. देन झायगोट फॉर्मेशन ऑफ फर्टिलायझेशन. ओके, देन दी ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब इज गाइडेड बाय द केमिकल सिक्रेटेड बाय द सिनर्जिड. इट इज युजली एंटर्स ओव्हुल थ्रू द मायक्रोपाइल. इट इज टर्म ॲज अ प्रोगॅमी. आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रोगॅमी, चिलोझोगॅमी आणि मेसोगॅमी, म्हणजे इथे जी काही ग्रोथ आहे पोलन ट्यूबची ती गाईड होते कोणाच्या ह्याच्यातून तर केमिकलच्या, आणि त्या केमिकल सिक्रेटेड थ्रू ते कशामध्ये आता सिनर्जिड्समध्ये, आणि युजली एंटर्स ज्याच्या थ्रू होतात म्हणजे मायक्रोपाइल थ्रू, त्या प्रोसेसला काय म्हणतात प्रोगॅमी. सेकंड वन, बट इज इन सम केसेस इट इज फाउंड इन दी एंटर्स थ्रू दी चलाजा नोन ॲज दी चलाजोगॅमी. इन सम प्लांट्स बाय दी पायर्सिंग इन दी एंटेग्युमेंट्स कॉल्ड ॲज दी मेसोगॅमी. म्हणजे जे काही सम केसेस असतील प्लांटच्या त्यांच्यामध्ये चलाजल थ्रू एंट्री होते म्हणून त्याला चलाजोगॅमी, काही प्लांट्समध्ये इंटेग्युमेंट्स थ्रू एंट्री होते त्यांना काय म्हणतो आपण मेसोगॅमी. फायनली पेनेट्रेट दी एम्ब्रियो सॅक ऑफ ओव्हुल थ्रू दी मायक्रोपायलर यंड. फायनली जे आहेत पेनेट्रेट करतात एम्ब्रियो सॅकला ओव्हुलमध्ये जाण्यासाठी, तर एम्ब्रियो सॅकमध्ये ओव्हुल थ्रू, तर ते कशा थ्रू जातात तर अपेक्सला जो काही मायक्रोपायलर एंड प्रेझेंट आहे सिंगल ओपनिंग आहे मायक्रोपाईल त्या थ्रू त्या ठिकाणी ते काय जातात एंट्री करतात. देर दी पोलन ट्यूब कॅरिंग मेल गॅमेट्स पेनेट्रेट इन वन ऑफ दी सिनर्जी. म्हणजे काही पोलन ट्यूबमध्ये जनरेटिव्ह सेलचं त्या ठिकाणी डिवायडेशन झालेलं असतं आणि त्या ठिकाणी दोन नॉन मोटाईल मेल गॅमेट फॉर्म झाले असतात, ते मेल गॅमेट जे आहेत ते पेनेट्रेट करतात कशाला एका सिनर्जीडला. देर वॉटरी कंटेंट्स ऑफ द सिनर्जीड आर ॲब्झॉर्ब बाय दी पोलन ट्यूब विच देन रप्चर अँड रिलीज द कंटेंट्स इन्क्लुडिंग दी टू नॉन मोटाईल मेल गॅमेट. त्या ठिकाणी जो काही वॉटरी कंटेंट असेल सिनर्जीडमध्ये त्या ठिकाणी पोलन ट्यूब तो ॲब्झॉर्ब करते आणि रप्चर जे रिलीज कंटेंट्स रिलीज करून त्या ठिकाणी इन्क्लुडिंग जे काही दोन नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आहेत त्यांच्यामध्ये. देन दी डबल फर्टिलायझेशन. बघा एकदा डायग्राम, स्टिग्मा अप्पर सर्फेस देन स्टाईल अँड ओवरी कॉल्ड ॲज दी फिमेल रिप्रोडक्टिव्ह होल. देन ट्रिपल फ्युजन सेकंडरी न्यूक्लियस पोलार न्यूक्लियस प्रेझेंट इन द मिडल. देन दी सिनर्जीज अपेक्स रिजनला मायक्रोपाइल थ्रू थ्री वन टू सिनर्जीज अँड वन एक. देन ओव्ह्युल सिंगॅमी एक प्लस मेल गॅमेट सेल. देन पोलन ग्रेन पोलन ट्यूब अँड स्टाईल दाखवलेली आहे, बघून घ्या. देन ॲज अ नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आर कॅरीड थ्रू दी हॉलो पोलन ट्यूब इट इज नोन ॲज द सायपनोगॅमी दॅट एन्श्युअर दी फर्टिलायझेशन टू टेक्स प्लेस. म्हणजेच काय जे काही दोन नॉन मोटाईल किंवा नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आहेत ते कॅरी होतात कशा थ्रू हॉलो पोलन ट्यूब थ्रू. बघा ही जी काही पोलन ट्यूब आहे पोकळीसारखी या पोलन ट्यूब थ्रू जे काही मेल गॅमेट्स आहेत ते ठिकाणी कॅरी होतात म्हणजे तिथून वाहून नेले जातात कशापर्यंत सिनर्जीड्सपर्यंत. देन आणि ह्याच प्रोसेसला काय म्हणतो आपण सायपनोगॅमी आणि ही कशासाठी प्रोसेस असते तर ती म्हणजे फर्टिलायझेशनसाठी. सिंगॅमी अँड ट्रिपल फ्युजन्स आर टू इव्हेंट्स ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अँजिओस्पर्मिक फ्लावरिंग प्लांट. मग सिंगॅमी असेल किंवा ट्रिपल फ्युजनची जी काही प्रोसेस आहे तर ह्या दोन मेथड ज्या आहेत ह्या इम्पॉर्टंट इव्हेंट्स आहेत कशामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पण मोस्टली कशामध्ये अँजिओस्पर्मिक फ्लावरिंग प्लांटमध्ये. देन सिंगॅमी इज दी फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट एग टू प्रोड्यूस ए डिप्लॉइड झायगोट. मग त्या ठिकाणी सिंगॅमी जो आहे तो फ्युजन म्हणजेच काय तर त्या ठिकाणी हॅप्लॉइड मेल गॅमेट्स ज्या जनरेटिव्ह सेलचं डिवायडेशन होतं त्या ठिकाणी काय होतं हॅप्लॉइड मेल गॅमेट्स फॉर्म होतात आणि हे हॅप्लॉइड मेल गॅमेट थ्रू कोणासोबत सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं तर ते म्हणजे हॅप्लॉइड फिमेल गॅमेटसोबत एकसोबत आणि त्यातून जो काही प्रोड्यूस होतो हॅप्लॉइड टू हॅप्लॉइड डिप्लॉइड झायगोट त्या ठिकाणी काय होतो प्रोड्यूस होतो. देन ट्रिपल फ्युजन सेकंड हॅप्लॉइड मेल गॅमेट्स फ्यूज विथ द डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस प्रोड्युसिंग प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस PEN दॅट डेव्हलप्स इन टू द ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म. ट्रिपल फ्युजन म्हणजेच काय तर सेकंड हॅप्लॉइड मेल गॅमेट एक हॅप्लॉइड मेल गॅमेट्स आपण बघितला सिनर्जीडसोबत तो काय झालेला आहे एंटर करून त्या ठिकाणी त्याने मटेरियल ॲब्झॉर्ब केलं त्यानंतर कंटेंट्स रिलीज केले रप्चर थ्रू अँड देन तो एक ठिकाणी त्यांचं काय झालेलं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे त्या ठिकाणी काय झालं आहे झायगोट फॉर्मेशन. मग जो काही सेकंड हॅप्लॉइड मेल गॅमेट आहे तो फ्यूज होतो आहे कोणासोबत डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस प्रोड्युसिंग दी त्या ठिकाणी तो काय झाला आहे ट्रिपल फ्युजन सेकंड हॅप्लॉइड मेल गॅमेट फ्यूज विथ दी डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस देन प्रोड्युसिंग प्रायमरी एंडोस्पर्म
न्यूक्लियस आणि त्यानंतर तो डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियससोबत फ्यूज झालेला आहे सेकंड हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि त्यांच्यापासून जे काही प्रोड्यूस झालेलं आहे तो म्हणजे काय प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस कॉल्ड ॲज दी PEN अँड दॅट डेव्हलप्स इन टू दी ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म आणि त्या ठिकाणी ते डेव्हलप करतात ते म्हणजे ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म दी झायगोट डेव्हलप्स इन टू अॅन एम्ब्रियो आणि झायगोट डेव्हलप्स कशामध्ये होतं एम्ब्रियोमध्ये सिंगॅमी इज अ टाईप ऑफ जनरेटिव्ह फर्टिलायझेशन सिंगॅमी जो आहे तो कशाचा आहे टाईप ऑफ दी जनरेटिव्ह फर्टिलायझेशन व्हेर ॲज ट्रिपल फ्युजन इज अ टाईप ऑफ व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन सिंगॅमी जो आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय जनरेटिव्ह फर्टिलायझेशनचा टाईप आहे ट्रिपल फ्युजन जो आहे तो काय तर टाईप ऑफ दी व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन हिअर बोथ दी मेल गॅमेट्स पार्टिसिपेट अँड देअरफोर इट इज डिस्क्राईब ॲज ऑर कॉल्ड ॲज दी डबल फर्टिलायझेशन मग ते जे काही जनरेटिव्ह सेट डिवाइड होऊन बोथ मेल गॅमेट्स त्या ठिकाणी तयार झालेले ते कशामध्ये पार्टिसिपेट होतात तर ते डिस्क्राईब ॲज दी डबल फर्टिलायझेशन देन सिग्निफिकन्स ऑफ द डबल फर्टिलायझेशनचे फायदे काय इट इज युनिक फीचर ऑफ अॅन अँजिओस्पर्म ते अतिशय एक युनिक फीचर आहे अँजिओस्पर्मिक फ्लावरिंग प्लांटमध्ये देन एन्श्युअर दॅट द पॅरेंट प्लांट इन्व्हेस्ट अ सीड विथ अ फूड स्टोर ओनली इफ द एग इज अ फर्टिलायझेशन म्हणजेच त्या ठिकाणी ते शुअर असतात पॅरेंट प्लांट जे आहे ते इन्व्हेस्ट करतात अ सीड म्हणजेच काय फूड स्टोर करतात आणि ओनली ते कशामध्ये एग इज अ फर्टिलायझ देन डिप्लॉइड झायगोट डेव्हलप्स इन टू अॅन एम्ब्रियो विच कन्सिक्वेंटली डेव्हलप्स इन टू अ न्यू प्लांट डिप्लॉइड झायगोट जो आहे तो डेव्हलप्स होतो कशामध्ये एम्ब्रियोमध्ये आणि त्यातून काय होतं डेव्हलप्स इन टू अ न्यू प्लांट देन दी ट्रिप्लॉइड PEN डेव्हलप्स प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डेव्हलप्स इन टू दी न्यूट्रिटिव्ह एंडोस्पर्म टिश्यू जो काही ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे तो डेव्हलप होतो कशामध्ये न्यूट्रिटिव्ह एंडोस्पर्म टिश्यूमध्ये NEST देन इट इज अ रिस्टोर द डिप्लॉइड कंडिशन बाय द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ द हॅप्लॉइड फिमेल गॅमेट